हो 4000 म्हणतात ते 3000 मांगितलेले द्यायचे. तर मित्रांनो, 4500 अपेक्षा धान्य माल चांगला आणला धान्य बघा जाता गावराने नेहमी साखरी मार्केटला पोकळ आणलेला 3000 सांगायची किंमत किती मागणी झाली आतापर्यंत? आतापर्यंत 2000 ची मागिली आहे. आता मी 2500 फायनल बोल. काय सांगायची, काय किंमत जोडीची? 2500 रुपये सांगायची होती. 2 लाख घेतलेले आपण जोडी. पहिले 3000. तुम्ही किती घेतला आता? 2800 लागेल. या ठिकाणी धान्य आपलं करत गेला. काय किंमत सांगायची होती? 1100 रुपये. कितीला घेतलाय? 1100 घेतलाय. तर 1100 घेतला. आणि व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने 2500 रुपये सांगितले. 2500 सांगायची होती. 1100 घेतला. बघा धान्य माल व्यापाऱ्याची 3000. तुम्ही कितीला? 2600 घेतलाय. 2600. 3000 सांगायची किंमत होती 2600. नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी गावरांमध्ये माल आलाय. बघा माल चांगला आहे. तर माल चांगला आणला का? आणि काढचं नाहीये. 50000 का माल लागला? काय किंमत सांगायची? काय किंमत? 4500 प्रमाणे. मागणी किती पर्यंत आलेली? 35. व्यापाऱ्याने किती? 35 पर्यंत मागितला. काय अपेक्षा आपल्याला? 4000 पर्यंत. 4000 पर्यंत अपेक्षा. तर मित्रांनो, 35 पर्यंत मागणी झाली. धान्य 4000 अपेक्षा. बघा इथे पूर्णपणे व्यापारी माल खरेदी करतात. इथून पूर्ण माल नाशिकला लोड होत असतो. माल चांगला आणलाय. काढचं नाहीये. या ठिकाणी मोठे बोकड विकायला आले आहेत. मित्रांनो, माल चांगला आहे. बघा अंदाजे वजन पाहायला गेलं तर 50 किलोच्या दरम्यानचा माल आहे. टोटल जात गावराने 2 मोंडे आणि 1 शिंगी बोकड आहे. दाताला किती आहेत बोकड? किती दात आहेत? 2 दाती. 2 दाताला जास्त असतील माझ्या अंदाजे. तर मित्रांनो, 2 दात सांगायची किंमत आहे. काठीवाडी जात दिसते. 2 दाताच्या आसपासचा माल आहे. अंदाजे वजन पाहायला गेलं 50 किलोच्या पुढचा माल आहे टोटल. काय किंमत सांगतात नगाची? 2 लाख नगाची. एक एक बोकडाची काय किंमत? 20000. तर 20000 रुपये सांगायची किंमत सांगताय. ते माल चांगला आणलेला आहे जात गावराने. मागणी किती पर्यंत झालेली? मागणी 15000. 15000 पर्यंत मागितले. काय अपेक्षा आहे? 20000 अपेक्षा आहे. 15000 म्हणतो मागणी झाली. बघा माल चांगला आहे. गौरान जातीमध्ये सुद्धा चालू आहे. बघा माल चांगला आहे. किती पर्यंत मागितला होता तो बोकड? ते बोकड 4 लाख मागितला. ते काय म्हणतात? ते 5200 म्हणताय. तर 5200 म्हणतात आणि ते 4 लाख मागणी झाली. बघा माल चांगला होता. आणि या ठिकाणी हा बोकड विकायला आलाय. काय किंमत सांगता त्याची? 650. मागणी किती झाली? 5200. अपेक्षा काय आपल्याला? 5500. 5500 अपेक्षा आहे. माल चांगला आणला आणि बघा गौरान जाते पाण्याला एक माल आहे. या ठिकाणी गावरान जातीमध्ये 4 पिल आलेत. बघा 2 लहान आणि 2 मोठे बोकड आहेत. माल चांगला आहे. पाहण्याला एक माल आहे. जोडीची काय किंमत सांगतात याची? किंमत बोला भाई. जोडीची दादा आम्ही 11000 रुपये किंमत. आणि मोठ्या जोडीची काय सांगतात? या मोठ्या जोडीची 12000. मागणी किती पर्यंत झालेली? मागणी ही जोडी 9500 ला मागताय आणि ही जोडी 10500. अपेक्षा काय लहान जोडीची? अपेक्षा या जोडीची 10000 रुपये. आणि मोठ्या जोडीची? मोठ्या जोडीची 11000 रुपये. 11000 रुपये. तर मित्रांनो, याप्रमाणे माल आहे. माल चांगला आहे. काय अडचण नाही. बघा पेलं बघा एकदा तुम्ही क्वालिटी वन पेलं टोटल. या ठिकाणी लहान जोडी आलेली विकायला आणि मोठा माल सुद्धा चचाने आणलेला विकायला. काय अडचण नाही दादाने. बघा जात गावराने पूर्णपणे माल चांगला आलेला आणि या ठिकाणी मोठा माल सुद्धा विकायला आलेला आहे. बघा पूर्णपणे गाडी लोड होऊन आलेली. लहान जोडीची काय किंमत सांगताय तुम्ही या लहान जोडीची? बोला काय. 5000. हो 4000 म्हणतात. 3000 मागितलेले. 4000 रुपये सांगायची किंमत आहे. 3500 पर्यंत त्यांना अपेक्षा आहे. बघा माल चांगला आहे. आणि मोठे जे पिल आहेत यांचे काय किंमत सांगितली तुम्ही? 5000 नंबराने सांगितलेलं आहे. 4000 प्रमाणे मागितलेलं आहे. आपल्याला काय अपेक्षा? 4500 द्यायची. तर मित्रांनो, 4500 अपेक्षा. धान्य माल चांगला आणलाय. धान्य बघा जात गावराने नेहमी साखरी मार्केटला असतात. गाड्या तुम्ही पोहा. गाड्या लक्षात ठेवा. गाडी नंबर पोहा एकदा 86-88. या ठिकाणी कलर मध्ये शेळ्या आल्या आहेत. बघा मोंडा आहे आणि बाकीच्या नाशिंग आहेत. माल चांगला आहे. जात गावराने दिसायला माल चांगला आहे. या मोठ्या शेळीची काय किंमत सांगतायत? पांढऱ्या शेळीची 6000 रुपये. मागणी किती पर्यंत झाली? 5000. आपल्याला काय अपेक्षा आहे? 5-6000 रुपये. 6000 अपेक्षा. तर मित्रांनो, 6000 अपेक्षा आहे. 5 पर्यंत मागणी झाली. माल चांगला आणलाय. बघा
अड़चण नाही। या ठिकाणी 14-15 महिन्याच्या आसपासचा बोकड आलेला आहे बघा, दोन दात करतोय म्हणजे 12-14 महिन्याच्या दरम्यानचं वय। माल चांगला आहे जात गावराने, अंदाजे वजन पाहायला गेलं मित्रांनो 40 किलोच्या दरम्यानचा माल भरून जाईल बघा। पांढरा शुभ्र बोकड काय किंमत सांगतात बाबा याची? 16,500। मागणी किती पर्यंत झाली? मागणी झाली 12.5 पर्यंत। अपेक्षा का आपल्याला? आपल्याला आहे 13-13.5 पर्यंत। 16,500 रुपये सांगायचे, 12 पर्यंत मागणी झालेली आहे दादांना, 13-13.5 पर्यंत अपेक्षा आहे बघा। माल चांगला आहे काडचण नाही प्युअर गावराने। या ठिकाणी दोन दाताला बोकड आणलेला आहे बघा, फुल गरम आहे माल, चांगला दिसायला क्वालिटी पण बोकड आहे। काय किंमत सांगतोय? 11,000। मागणी किती झालेली आहे? मागणी 10 पर्यंत मित्रांनो, 11,000 रुपये सांगायचे, 10 पर्यंत मागणी झालेली आहे, 11,000 अपेक्षा आहे दादाला। वाताडा बोकड फुल कडक बोकड एकदम, माल चांगला बघा। या ठिकाणी यशाचे व्यवहार चालू आहे, गावरान जाते गावरान काठेवाडे, माल चांगला आहे बघा। काय किंमत सांगितली? काय किंमत सांगितली होती? 10,000। 10,000 रुपये सांगायची किंमत आहे दादा, किती शोधा लावला? 8,000 मागले। काय म्हणताय शेवट? शेवट काय 9.5 लावून घ्या म्हणतो। 8,000 कमी नाही मागितले त्यांनी, जवळ मागून घेतलेली आहे। तर मित्रांनो 10,000 सांगायची किंमत आहे, 8,000 ला मागून घेतले दादाने, माल चांगला आहे, शेळीचं वय झालेलं आहे बघा, काय अडचण नाही आहे। वय झालंय दादा, कोरा माल नाही ना? नाही ना कायच। तर माल बघा काठीवाडी आहे, 8,000 पर्यंत शोधा लागला, पर्यंत शोधवतोय। तर लहान बोकड आणलेला आहे, 3,000 सांगायची किंमत आहे, किती मागणी झाली आतापर्यंत? आतापर्यंत 2,000 ची मागिली आहे, आता मी 2,500 फायनल बोललेली, 2,500 पर्यंत द्यायचे दादा, माल चांगला बघा, काय अडचण नाही पाटे। तर दादाने या ठिकाणी माल खरेदी केलाय बघा, जात गावराने दोन पिलं खरेदी केले, काय सांगायची काय किंमत जोडीची? 2,500 रुपये। 2,500 सांगायची होती, 2 घेतलेले आपण जोडी। तर माल चांगला आहे बघा, 2 जोडी खरेदी केले, खूप छान। तर या ठिकाणी दादांनी पिलू खरेदी केले, सांगायची काय किंमत व्यापाऱ्याची? कितला सांगितलं व्यापाऱ्याने काय किंमत सांगेल होती? त्यांनी 4-4.5 सांगितले, 3 घेतले, 4-4.5 सांगायची किंमत होती, दादांनी 3 खरेदी केला बघा, माल चांगला आहे। तर दादाने या ठिकाणी माल खरेदी केलाय बघा, व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? पहिले 3,000। तुम्ही किती घेतला आता? 2,800। 2,800 ला घेतलेला आहे। तर मित्रांनो 3 सांगायची किंमत होती, दादाने 2,800 ला घेतलाय बघा, माल चांगला आहे। तर दादाने या ठिकाणी बोकड खरेदी केलाय बघा, माल चांगला आहे, व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने 6,000 रुपये। तुम्ही किती घेतलेला आहे? 4,000 ला। 6,000 सांगायची किंमत होती, दादाने 4 खरेदी केलाय बघा, माल चांगला आहे, चालेल। तर बाबाने या ठिकाणी लहान पिलू खरेदी केलाय बघा, माल चांगला आहे, गावरान जाते, याची काय किंमत सांगितली तुम्हाला? 1,500 ला घेतलं। त्यांनी काय सांगितलेले होते? त्यांनी गण सांगलो होतो 2,000, 2,500, 3,000। 3,000 पर्यंत सांगितलं होतं, तुम्ही 1,500 ला घेतलेला आहे। तर 3 सांगायची किंमत होती, दादाने 1,500 ला घेतलाय बघा, माल चांगला आहे। या ठिकाणी बघा दादांनी लहान पिलू खरेदी केलेला आहे, माल चांगला आहे, जात गौराने, सांगायची किंमत काय होती व्यापाराची? 2,400 सांगायची, कितीला घेतलं आपण? 2,000। 2,400 सांगायची किंमत होती, दादाने 2 घेतलाय बघा, माल चांगला, काय अडचण नाही। या ठिकाणी बाबांनी पिलू घेतलेला बघा, माल चांगला आहे, जात गौराने, काय किंमत सांगितली व्यापाराने? 4,000। कितीला घेतलं आपण? 4,000 4 घेतलाय मित्रांनो, 4,000 ला धान्य खरेदी केलाय, माल चांगला आहे बघा। तर या ठिकाणी धान्य पिलू खरेदी केलाय, काय किंमत सांगायची होती? 1,100 रुपये। कितीला घेतलाय? 1,100 ला घेतलाय। तर 1,100 ला घेतला, आणि व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने 2,500 रुपये सांगितले। 2,500 सांगायची होती, 1,100 ला घेतला बघा, धान्य माल चांगला आहे। या ठिकाणी लहान पिलू खरेदी केलाय बघा, माल चांगला आहे, व्यापाऱ्याची काय किंमत सांगायची होती? 2,500 सांगितलं, 2,500 ला दिला मित्रांनो बघा, माल चांगला आहे। तर या ठिकाणी दादांनी लहान मेंढू खरेदी केलाय बघा, माल चांगला आहे, व्यापाऱ्याची काय किंमत सांगायची होती? व्यापाऱ्याची 3,000। तुम्ही कितीला? 2,600 ला घेतलाय? 2,600। 3,000 सांगायची किंमत होती, 2,600 ला खरेदी केलाय बघा, दादांनी माल चांगला आहे, अडचण नाही। तर मित्रांनो मार्केट पूर्णपणे संपत आलोय बघा, गर्दी तर भरपूर आहे, अजून माल चांगला चालूच, विकणं सेल करणं विकत घेणं। तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या भोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।